ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक पदवीधर मतदार संघामध्ये सत्यजीत तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत आहे. बरं, ईव्हीएम मशीनमध्ये या दोघांचं भवितव्य आता कैद झालेलं आहे. राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेमध्ये या नाशिक पदवीधरमध्ये निवडणुकीदरम्यान बरंच राजकारण देखील रंगलं. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. या मतदारसंघात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी ऐनवेळी बंडखोरी केल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. तसंच राजकीय समीकरण सुद्धा बदललंय. सत्यजीत तांबे आता आपल्या सर्वांना ठाऊक आहे की राज्यामध्ये एक जे तरुण मुलं नेतृत्व करतायत, युवा नेतृत्व आहे, त्यामध्ये एक विजनरी एक दृष्टिकोन असलेलं असं एक चांगलं नेतृत्व आहे. वेगवेगळ्या विषयाचं सखोल ज्ञान त्यांना आहे आणि त्यामुळे असं एक नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं आणि म्हणून सत्यजीत तांबे यांचा अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेला आहे. तांबेंच्या बंडखोरीपूर्वी या निवडणुकीत धनंजय जाधव, धनराज विस्पुते आणि शुभांगी पाटील यांच्याकडे भाजपचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात होतं. मात्र तांबेंच्या बंडखोरीमुळे भाजपनं या तिन्ही उमेदवारांना कात्रचा घाट दाखवला. दरम्यान शुभांगी पाटील यांनी मातोश्रीचा दरवाजा ठोठावत शिवसेनेच्या कोट्यातून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवली आणि तांबे विरुद्ध पाटील असा सामना झाला. माननीय उद्धव साहेबांशी माझी चर्चा झाली. राऊत साहेबांनी आताच तुम्हाला तुमच्याच माध्यमाने सांगितलं, राऊत साहेबांनी जो विश्वास दाखवलेला आहे, शिवसैनिकांचा विश्वास आहे. नाना पटोले साहेबांशी माझी चर्चा चालू आहे, अजितदादांशी माझी चर्चा चालू आहे, माननीय आमचे जयंत पाटील साहेबांशी चर्चा आहे. नक्कीच एक सामान्य कार्यकर्त्याला घराणेशाही लोटून न काम करणाऱ्याला त्यांनी विश्वास आता दाखवला नाही. पहिली महिला पदवीधर आमदार कोण देईल तर महाविकास आघाडी जनता देईल. भाजपनं तांबेंसमोर कोणताही उमेदवार न देण्याची खेळी करून तांबेंसाठी वाट मोकळी करून दिली. दरम्यान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी धनंजय जाधव आणि धनराज विस्पुतींच्या माघारीसाठी शिष्टाई केली. भाजपनं शेवटच्या क्षणापर्यंत आपला पाठिंबा उघड केला नाही आणि सत्यजीत तांबेही पाठिंबा मागण्यासाठी भाजपकडे गेले नाही. याचं कारण होतं या निवडणुकीत निर्णायक असलेल्या पुरोगामी संघटनांची मतं. भाजपनं पाठिंबा जाहीर केला असता तर पुरोगामी संघटनांनी सत्यजीत तांबेंकडे पाठ फिरवली असती आणि ती जोखीम सत्यजीत तांबे यांना पत्करायची नव्हती. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत ना भाजपनं पाठिंबा जाहीर केला ना तांबे भाजपकडे गेले. मतदानाच्या दिवशी मात्र राधाकृष्ण विखे पाटलांनी सत्यजीत तांबेंना पाठिंबा जाहीर केला आणि तांबे भाजप यांच्यातली छुपी युती उघड झाली. आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सत्यजीत तांबेंना मतदान करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर तो कार्यकर्त्यांच्या स्तरावर तो निर्णय झालेला आहे. निर्णय घेण्याचा तरुण आहे, उत्कृष्ट आहे, तर त्याला संधी दिली पाहिजे म्हणून आम्ही तो एक आमच्या स्तरावर तो कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आणि ती मला वाटतं त्याला मतदान करण्याचं आवाहन लोकांनी आता करायला सुरुवात केलेली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांचा या प्रतिक्रियेनंतर सत्यजीत तांबे यांनी आपल्या सर्व पक्षांचा पाठिंबा असल्याची सर्वासारोप केली. मात्र भाजपशी असलेल्या छुप्या युतीवर उघडपणे बोलायला नकार दिला. जे मागच्या 10 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये जे राजकारण झालं, ज्याच्यातून आमच्या परिवाराला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला, याच्यावर जे अर्ध सत्य ठेवून ज्या पद्धतीने एकच बाजू मांडली गेली, आम्ही मुद्दाम याच्यामध्ये कुठली प्रतिक्रिया यासाठी दिली नाही. कारण शब्दाने शब्द वाढू नये. आपण ज्या पक्षामध्ये आयुष्यभर राहिलो त्या पक्षाला अजून त्या ठिकाणी लोकांसमोर त्याचं हे करू नये म्हणून आम्ही खरं तर बोललो नाही. वेळ आल्यावर आम्ही ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं देणार आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीतील या राजकीय घडामोडींमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आपल्याला प्रतिस्पर्धी ठरू पाहणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटलांना थोपवण्यासाठी तसंच काँग्रेसला धक्का देण्यासाठी फडणवीसांनी ही राजकीय खेळी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसमधून सत्यजीत तांबे यांना पक्षात थांबवण्यासाठी म्हणा किंवा त्यांना उमेदवारी देण्यासाठी म्हणा अशी कुठली हालचाल झाली नाही. म्हणजे कुठेतरी काँग्रेसमधूनही अंतर्गत कलह होता की सत्यजीत तांबे हातानी न निघता काट्याने काटा जर निघत असेल तर काय हरकत आहे. अशा पद्धतीने ती एक सुप्त जी काही विरोधक असतील काँग्रेसमधले तेही ऍक्टिव्हेट झालेले होते आणि या माध्यमातून कुठेतरी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप की काँग्रेस असा संभ्रम ठेवून अखेर सत्यजीत तांबे यांना अपेक्षा ठेवण्यात फडणवीसांनीच बाजी मारली असं आपल्याला म्हणता येईल. तांबेंच्या बंडखोरीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांची खेळी यशस्वी होते का
हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण खाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तरी होत्यात संपूर्ण दिवसभरामध्ये आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या आणि विशेष घडामोडी ज्या आपण न्यूज 18 लोकमत विशेषच्या माध्यमातून पाहिल्या. तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी मात्र पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.